मित्रा, तू नशिबवान आहेस. तुला तुझ्या प्रामाणिक सेवेचे कौतुक करणारे आणि जबाबदार असे शिओ लाभलेत. शिओ मान्य श्री संजयसिंह चव्हाण यांचे विशेष कौतुक, कारण त्यांनी तुझा स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूमचा उपक्रम समजून घेतला आणि तो उपक्रम पूर्ण करण्यासाठी तुझ्या शाळेस 33 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. एका सामान्य शिक्षकाचे कर्तृत्व हेरून त्याच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हातभार लावणाऱ्या जबाबदार अशा कोल्हापूरच्या शिवांना माझा स्वराज्य मुजरा, स्वराज्य मुजरा, स्वराज्य मुजरा. तुम्हाला कोणाची पुस्तकं वाचायला आवडतं? शाहू महाराजांच्याबद्दल काय वाचलंच का? ठीक आहे. आंबेडकरांच्या बद्दल तुम्ही वाचलं? तू वाचलंय पान काय? आणि अजून एक सल्ला आहे तुम्हाला, आरोग्यामध्ये डोळे पण येतात, कारण त्याला टी व्ही कमी पाहिला पाहिजे. जास्त वेळ टी व्ही पाहिला तर मग डोळे खराब होऊ शकतात, त्यामुळे टी व्ही पाहिला पाहिजे पण कमी पाहिला पाहिजे. राज्य घटनेने सर्वांना समान लेवलवर आणले, इक्वल लेवलवर आणले. अजून विचार. माझे नाव तुमचे आदर्श व्यक्तीचा मला खूप आहे, पण पहिले आदर्श माझी आई, म्हणजे मला जन्म दिला घेऊन मला कळवलं, ती पण माझी आदर्श आहे. माझे प्राथमिक शाळेचे शिक्षक होते देशपांडे गुरुजी, म्हणजे प्राथमिक शाळेचे ते माझे आदर्श होते. आपले आदर्श असे दरवर्षी बदलत जातात. फक्त बोटवर कळा बरं. सर्वात महत्वाचं नोकर हे आहे की नाही, म्हणजे सोनं आणि हे पण पळवून घेऊ शकतं, पण पुस्तक तुम्ही एकदा वाचलं तुमच्या डोक्यामध्ये बसणार, ते पळवून देत नाही ना कुणाला. त्यामुळे जास्तीत जास्त वाचायला शिकलं पाहिजे. वाचाल तर वाचा. अँड माय फादर ही सो ब्युटिफुल अँड नाईस फादर. माय क्लास टीचर नेम इज मिस्टर रवींद्र मनोहर केदार सर. माय क्लास टीचर ही सो स्मार्ट टीचर. My school name is Vidya Mandir Yadavadi. My school principal name is Mr. Anil Ketapa Patil sir. They are learning 500 children in our school. And my school is so beautiful school and knowledgeful school. My classroom name is Smart to Global Classroom, and my classroom is so beautiful and knowledgeful classroom. My best friend he is my class teacher, and I like my class teacher. My life is so beautiful life. I like my life and I like my teachers. Thank you. जीवन सरकारने चांगले शिक्षण त्या मुलांना देऊ केले आणि चांगला त्याला अगदी सहभाग असा सहकार्य असं त्या अतिथ्याचं मिळालेलं आहे. शासनाने जर अशा प्रायोगिकत्वावर जर शाळा चांगले केले आणि पुढे हे जर समजा चळवळीमध्ये जर रूपांतर झालं तर निश्चितपणे शिक्षण क्षेत्राला एक चांगली दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. कारण की
एक उत्क्रांती काही लगेच होत नाही. जर चांगला बदल करायचा असेल तर त्याची सुरुवात कुठेतरी व्हावी लागते. आणि मला असं वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिलंच खूप चांगलं काम चाललंय आणि त्याच्यामध्ये जर असे काही आपण नवनवीन उपक्रम जर राबवले तर नक्की निश्चितच एक शिक्षण क्षेत्रासाठी एक नवी उंची हा कोल्हापूर जिल्हा प्राप्त करू शकतो. शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षा याच्यामध्ये कोल्हापूर अग्रेसर राज्यामध्ये अभिमानाने आम्हाला सांगावं वाटतं. बोर्ड परीक्षा असू दे किंवा विविध युपीएससी असू दे, एमपीएससी असू दे, या परीक्षेमध्ये पण कोल्हापूरचा त्यांचा पूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर वाचतो. तर कुठेतरी अजून आपण चांगल्या उंचीला जाऊ शकतो. विविध उपक्रम आहेत आज ग्लोबली.